जय मल्लार, जय उमाजी नाईक। 3 फेब्रुवारी रोजी राजे उमाजी नाईकांची पुण्यतिथी पुणे येथे खडकमाळी या ठिकाणी साजरी केली जात आहे। बऱ्याच दिवसापासून त्या ठिकाणी राजे उमाजी नाईकांची पुण्यतिथी साजरी केली जाते। मी महाराष्ट्रातील तमाम रामोशी बेरड समाजाला आवाहन करतो की आपण लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी त्या आपल्या राजाला मानवंदना देण्यासाठी मामदर कचेरी येथे यायचे। आपापसातले हेवे देवे बाजूला ठेवून आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो। मला अभिमान आहे की मी रामोशी समाजामध्ये जन्माला आलो, म्हणून मी या ठिकाणी सर्व महाराष्ट्रातील रामोशी बांधवांना विनंती करतो की त्या ठिकाणी स्मारकाचे जतन करणारे आप्पासाहेब चव्हाण असतील, त्याचप्रमाणे राष्ट्रीय बेरड बेडर रामोशी समितीचे अध्यक्ष नवनिर्वाचित अध्यक्ष रामदासआबा धनवटी असतील, जेजुरी देवस्थानचे अध्यक्ष पोपटराव खोमणे असतील, त्याचप्रमाणे सुनील जाधव, संतोष जाधव, रवी नाईक, गोरख गोपणे या सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा आगळा वेगळा असा कार्यक्रम साजरा केला जाणार आहे। तरी आपण लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहून सदर कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे। आताच चाललेल्या या मराठा कुणबी व ओबीसी समाजामध्ये जो वाद चाललेला आहे, त्या वादामध्ये त्यांची जी रणधुमाळी चाललेली आहे, त्या रणधुमाळीमध्ये आपणही एक आपल्या समाजाचाही एक वाटा आहे आणि आपण ओबीसी पूर्व वर्गातून त्या ठिकाणी राजकीय आरक्षण आपल्याला मिळत असतं, परंतु हे राजकीय आरक्षण हिसकावून घेण्याचं काम या ठिकाणी चाललेलं आहे। परंतु याला कुठेतरी विरोध म्हणून आपण सर्वांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी त्याही लढ्यामध्ये सहभागी व्हायचं आहे। कारण इथून मागच्या काळामध्ये आपण सरपंच, उपसरपंच, त्याचप्रमाणे पंचायत समिती, जिल्हा परिषद या आरक्षणावरतीच आपल्याला ती पदं मिळत होती। मला सुद्धा जे धर्मीवीर संभाजीराजे अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचं जे डायरेक्टर पद मिळालं आहे तेही ओबीसीच्या प्रवर्गातूनच मिळालं आहे। त्यामुळे ही अशी पदं आपल्याला जर भविष्यामध्ये पाहिजे असेल तर या कुणबीच्या जे ओबीसींचा लढा आहे त्या लढ्यामध्ये सक्रिय सहभाग होऊन आपापली मते 16 तारखेच्या आतमध्ये नोंदवायचे आहेत। तर मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की रामोशी समाजाने सक्रिय सहभाग घेऊन ऊट रामोशा जागा हो, समाजाच्या बांधिलकीचा धागा हो, त्याचप्रमाणे आता नाही तर कधीच नाही या घोषणा देऊन आपण सर्वांनी गावोगावातून व दऱ्याखोऱ्यातून जे रामोशी बांधव आपले आहेत त्या रामोशी बांधवांनी सगळ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावून आपल्या राजांसाठी एक दिवस हा उपक्रम आपण सर्वांनी हे करायचा आहे आणि त्या ठिकाणी पुण्यतिथीला सगळ्यांनी अभिवादन देण्यासाठी उद्या दुपारी 12 वाजता त्या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहायचे आहे। जय हिंद, जय मल्हार, जय उमाजी नाईक, जय वीरजी नाईक।